ठाकुर नगर मधील असंख्य शिवसैनिक कार्यकर्ते पदाधिकारी शाखा प्रमुख राजेश पंढरीनाथ सोनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज शिवसेनेमध्ये आपण प्रवेश केला। मी आपलं मनापासून स्वागत करतो, आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो। खरं म्हणजे आपलं सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचं सरकार स्थापन आपण केलं आणि गेले वर्षभर या राज्यातल्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये चांगले दिवस आले पाहिजेत, त्याच्या जीवनात आमूलाग्र बदल घडला पाहिजे, या राज्य विकासाकडे गेलं पाहिजे, या राज्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे असे अनेक निर्णय आपण शेतकरी कष्टकरी कामगार महिला भगिनी विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक या सगळ्यांसाठीच घेतोय। आणि आपल्या सगळ्यांना मला सांगण्याची आवश्यकता नाही, कारण वर्षभरामध्ये आपलं सरकार शिवसेना भाजपा युतीचं अतिशय लोकप्रिय झालं आणि सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार जे लोकांना अभिप्रेत होतं 2019 साली ते आपण वर्षभरापूर्वी या ठिकाणी स्थापन केलं। त्यानंतर आता सध्याच्या परिस्थितीमध्ये अजित पवार आणि त्यांचे सहकारी देखील आपल्या या महायुतीमध्ये दाखल झाले आणि सरकार आज 215 आमदारांचं एक मजबूत सरकार या राज्याला मिळालेलं आहे। आणि म्हणूनच गेले वर्षभरामध्ये अनेक इतर पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी किंबहुना आता कुठला उभाटा सेनेचे देखील पदाधिकारी कार्यकर्ते नगरसेवक आज बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये दाखल होतात। खरं म्हणजे 50 आमदार 13 खासदार आणि विधान परिषदेचे अनेक आमदार आता कायंदेताई इकडे आहे, नीलमताई देखील विधान परिषदेच्या उपसभापती देखील शिवसेनेमध्ये दाखल झाल्या, बाजोरिया आहेत आणि आणखी दराडे आहेत, अनेक आमदार अनेक खासदार हजारो नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख शाखा प्रमुख असे अनेक लोक गेले वर्षभरामध्ये आज स्वतःहून स्वेच्छेने सोबत येत आहे। आणि आज राजेश सोनावळे त्यांचे हजारो कार्यकर्ते आज सोबत आलेत, मी त्यांचं मनापासून स्वागत करतो, मनापासून शुभेच्छा देतो। खरं म्हणजे आपल्या भागातल्या समस्या आपल्या भागातले प्रश्न या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून महापालिकेच्या माध्यमातून सोडवण्याचं काम या ठिकाणी नक्की केलं जाईल असा शब्द मुख्यमंत्री म्हणून मी आपल्याला देऊ इच्छितो। जे दहीपर्यंत आहेत त्याही आपल्याकडे आल्यात, अनेक नगरसेवक जवळपास 25 नगरसेवक आज शिवसेनेमध्ये दाखल झालेले आहेत, अनेक नगरसेवक आणि पदाधिकारी कार्यकर्ते त्यांचं काय वैयक्तिक त्यांना काही विकास त्यांचा करायचा नसतो, त्या भागाचा विकास करायचा असतो, त्या भागातल्या लोकांना मूलभूत सोयी सुविधा त्यांना द्यायच्या असतात। आणि म्हणूनच सरकार, मी स्वतः मुख्यमंत्री आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत, अजितदादा आहेत आणि सरकार जे आहे हे सर्वसामान्यांचं सरकार आहे। आजच आम्ही आपल्या पुण्यामध्ये जेजुरीला आज सरकार शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होता, हजारो लोक त्या ठिकाणी उपस्थित होते आणि एका छताखाली जे काही लाभ आहेत जे सरकारने घेतलेले निर्णय आहेत ते त्या लाभार्थ्यांना देण्याचा निर्णय सरकारने घेतला
आणि आतापर्यंत जवळपास राजेश 1.5 कोटी लोकांनी शासनाचा लाभ घेतला आपल्या सरकारमध्ये आणि असंच काम पुढे सुरू राहील. महिला आपल्या भगिनी आहेत, त्यांचा महिला बचत गट अधिक सक्षम करण्याचा निर्णय देखील आपण घेतलाय. त्यासाठी देखील आपण मोठ्या प्रमाणावर त्याच्यात निर्णय घेतोय. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पूर्ण राज्यभर झाल्यानंतर महिला बचत गटाचा कार्यक्रम होईल. त्याचबरोबर मुख्यमंत्री सहायता निधी 2.5 वर्षामध्ये राजेश 2.5 कोटी वाटले, 1 वर्षामध्ये 100 कोटी वाटले. आपण एक विक्रम आहे. खरं म्हणजे अनेक लोकांना आपल्या मुख्यमंत्री सहायता निधीतून दिलासा मिळाला आहे, त्यांचा जीव वाचलाय. आणि आता तर आपल्या सरकारने खरं म्हणजे 1.5 लाखाचं जे महात्मा ज्योतिबा फुले ही योजना होती त्याचं 5 लाख केलं. आणि त्यामध्ये कुठेही आता काही कुठलं राशन कार्ड पिवळं ही केशरी काही नाही, 12.5 कोटी जनतेला पूर्ण 5 लाखाचा लाभ मिळणार. कुठल्याही सरकारी हॉस्पिटलमध्ये तुम्ही गेल्यानंतर केस पेपरला देखील पैसे द्यावे लागणार नाहीत, सगळे कॅशलेस करून टाकले. शेवटी सर्वसामान्याचं सरकार आपण म्हणतो आणि म्हणून सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम देखील आपलं सरकार करतं आणि म्हणूनच लोक येत आहेत. म्हणून लोक एक विश्वासाने या ठिकाणी सामील होत आहेत, दाखल होत आहेत, कारण त्यांच्या विभागाचा विकास हाच त्यांचा ध्यास असतो. आणि म्हणून मी राजेश तुमचं आपल्या सगळ्या सहकाऱ्यांचं अनेक बांधव आहेत भगिनी आहेत त्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. टागोर नगर ना आपला, टागोर नगर मध्ये जे जे काही आपल्याला आवश्यक त्या ठिकाणी मूलभूत सोयी सुविधा आहेत त्या महापालिकेच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून केल्या जातील. आपण पाठपुरावा करा, नक्की आपल्या भागातल्या लोकांना न्याय मिळेल अशी ग्वाही आपल्याला देतो. आणि मुस्लिम बांधव देखील आज मोठ्या प्रमाणावर आज शिवसेनेमध्ये आलेले आहेत. आपको पता है शाबिर शेख भी हमारे बाळासाहेब ठाकरे जी सबसे मंत्री थे और आज भी अब्दुल सत्तार ये मुस्लिम भाई हमारे सरकार में मंत्री है. इसलिए हमारे सरकार में कोई भेदभाव नहीं. आपल्याकडे जो राष्ट्रभक्त है देशभक्त है तो आपला जात पात धर्म या ठिकाणी आपण काही त्याच्यात फरक करत नाही. या राज्याचा विकास आणि या सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये चांगले दिवस एवढंच आपलं ध्येय आहे. आणि म्हणूनच वर्षभरामध्ये असे निर्णय आपण घेतले की मी वाचायला गेलो तर 1 तास लागेल आणि म्हणून हे घेण्याचं देखील धाडस लागतं. ते धाडस आपल्या सरकारने केलेलं आहे. इतके वर्ष जे काही निर्णय घेतले गेले नव्हते ते आपण घेतले. 2.5 वर्ष तर आपल्याला माहित आहे सगळं बंदच होतं आणि त्याच्यामध्ये मी काही जात नाही. परंतु देवेंद्र फडणवीस जी जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांच्या काळात ज्या योजना सुरू होत्या त्याही बंद केल्या 2.5 वर्षामध्ये आणि त्या आम्ही पुन्हा सुरू केल्या. मुंबईमधून तुम्ही आलेला आहात, मुंबई बदलती आहे. मुंबईमध्ये सगळे रस्ते काँक्रीटचे करणार आपण, एकही खड्डा राहणार नाही. मेट्रोची कामं आपण करतो आणि म्हणून सर्व मी आता सगळं डिटेल मध्ये बोलत नाही. आणि हॉस्पिटल आहे आपले, दफनभूमीचा काही प्रश्न आहे. शेवटी सगळे निर्णय जे आहेत मुद्दे आहेत हे सर्वसामान्य माणसाशी निगडीत आहे, त्यामुळे ते सोडवण्याचं काम नक्की केलं जाईल. मिठाग्रहच्या काही जमिनी आहेत त्याचा काही विषय आहे, नक्की आपले सगळे प्रश्न जे आहेत ते सोडवण्याचं काम सरकार करेल एवढीच खात्री आपल्याला देतो. आणि राजेश तुम्हाला आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. विश्वास जो दाखवलाय तो विश्वास कायम ठेवण्याचं काम आपण करू आणि आमच्या भागामध्ये मूलभूत सोयी सुविधा देण्याचं काम करू आणि काही चिंता करण्याची आवश्यकता नाही. हा 24/7 मुख्यमंत्री तुमच्या बरोबर आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.